देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर खोटे आरोप लावले, मला अटक करायला लावली अशा शब्दांमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला. शरद पवार गटाचे नेते असलेले अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर हा निशाणा साधला. 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी मला समझौता करण्यासाठी फोन देखील केले होते. जेलमध्ये गेलो तरी चालेल, मात्र समझौता करणार नाही असं फडणवीसांना सांगितलं असं देखील आता अनिल देशमुख यांनी म्हटलं. भारतीय जनता पार्टीचे आमच्या नागपूरचा नेता आहे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप लावायला लावले. खोटे आरोप लावून यांनी माझ्यावर ईडी लावली, मला अटक केलं. अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणते पुरावे नाही आणि अनिल देशमुखवर हवेमध्ये आरोप करण्यात आलेले अशा पद्धतीनं हायकोर्टानं सांगितलं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं. त्याच्यानंतर 14 महिन्यानंतर मी बाहेर आलो. 3 साल पहले की बात आपको बताता, 3 साल पहले ये नेता ने जिसका मैंने अभी नाम लिया उसने मुझे बार बार फोन करके बोला कि अनिल बाबू हमारे से समझौता करो. मैंने उसको बोला कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में जाएगा लेकिन आपसे कभी जिंदगी में समझौता नहीं.